संजय काकाच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. संजय काकानं झेडपीमध्ये गद्दारी केली, सांगली नगर महापालिकेमध्ये गद्दारी केली, मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली, एवढंच नाही तर माझ्या आमदारकीच्या वेळेलासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत, काँग्रेसमध्ये विश्वजित कदम आहेत, हे दोघंही उमेदवारी लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत. त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीमार्फत संजय काकाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जनमताचा कौल न घेता, निरीक्षकाचा विचार न करता आणि कार्यकर्ते आणि नेतेमंडळीचा विचार न करता भारतीय जनता पार्टीने ही उमेदवारी दाखली केल्यामुळे संजय काकाच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. त्याची कारणं अशी आहेत की संजय काकानं झेडपीमध्ये गद्दारी केली, सांगली नगर महापालिकेमध्ये गद्दारी केली, मार्केट कमिटीमध्ये गद्दारी केली, एवढंच नाही तर माझ्या आमदारकीच्या वेळेलासुद्धा त्यांनी गद्दारी केल्यामुळं आणि आमचेच कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केले अनेक वर्षे ते करतात, त्यामुळं आमचा त्या उमेदवाराला स्पष्ट विरोध आहे, याची पक्षांनी दखल घ्यावी. त्याचप्रमाणे विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी नेते जयंत पाटील आहेत, काँग्रेसमध्ये विश्वजित कदम आहेत, हे दोघंही उमेदवारी लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत. त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घेऊन हा जिल्हा काँग्रेसचा बाले केला असतानासुद्धा ते दोघं काही बोलत नाहीत. त्यांच्या अंतर्गत संजय काकाशी सेटलमेंट आहे की काय अशा प्रकारची शंका येते, त्यामुळे त्या दोघांनी चांगला सक्षम उमेदवार उभा करावा आणि आमचा दुष्काळी फोरम विचार करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.